आज विजेच्या संदर्भातली आमची लक्षवेधी ही ज्यावेळेस आम्ही मांडली सभागृहामध्ये सर्व पक्षीय सदस्यांचं याला समर्थन होतं आणि विशेषतः ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं चाललंय आणि एखाद्या शेतकऱ्याने वीज बिल भरलं नाही तर संपूर्ण डीपी काढून नेली जाते, गावाची विजेचे स्ट्रीट लाईटचे कनेक्शन बंद करून टाकले आहेत, गावाच्या गावं अंधारात आहेत, पाण्याचे जे गावाचे कनेक्शन्स आहेत पाणी पुरवठा योजनांचे ते बंद केलेले आहेत आणि म्हणून हा विषय आम्ही लावून धरला आणि त्याच्यावर मंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही म्हणून आम्हाला हे कापावं लागतं असं उत्तर दिल्यामुळे राज्य सरकारने याच्यावर जबाब द्यावा ही आम्ही मुद्दा लावून धरला आणि त्याच्यावर ती लक्षवेधी रोखून ठेवली आहे आणि उपमुख्यमंत्री वित्तमंत्री हे त्याच्यावर उत्तर देतील असं सांगण्यात आलं आहे. पण एकूणच ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचा हा उद्योग चाललेला आहे याच्या विरुद्ध या सभागृहात उद्याही आम्ही आवाज उचलणार आहोत आणि आमच्या चर्चेच्या माध्यमातून कशा प्रकारे सरकार दिशाभूल करत आहे, सरकार जे सांगतं की थकबाकी वाढली ते व्याजावर व्याज लावून सांगितलं जात आहे आणि आमच्या काळामध्ये 11,000 कोटी रुपये राज्य सरकारने वीज मंडळाला दिलेले आहेत तसं हे राज्य सरकार एक नवा पैसा द्यायला तयार नाही आणि सावकारासारखी सगळी वसुली शेतकऱ्यांकडनं आम्ही करू आणि गरिबांकडनं आम्ही करू अशा प्रकारचं जे सावकारी काम या ठिकाणी चाललेलं आहे त्याचा विरोध हा या सभागृहात आम्ही यापुढे देखील करत राहणार आहोत. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आणि वेगवेगळ्या चक्रीवादळामध्ये जे लोक ग्रसित झाले यांचा मुद्दा आम्ही लावून धरला होता आणि याच्यावर सरकार पूर्णपणे उघडं पडलंय. सदस्य सन्माननीय भास्करराव जाधव यांचं जे वर्तन होतं हे आक्षेपार्हही होतं आणि लज्जास्पदही होतं. पहिल्यांदा तर जे पंतप्रधान बोललेच नाहीत ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मी त्या ठिकाणी दाव्याने आजही सांगतो की अशा प्रकारचा एकही व्हिडिओ ते बोलल्याचा ते पंतप्रधान असल्याच्या आधीचा देखील कोणी देऊ शकलेलं नाही. पण यात सगळ्यात वाईट गोष्ट अशी होती की ज्या प्रकारे अंगविक्षेप करून त्यांनी पंतप्रधानांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय आक्षेपार्ह होतं आणि म्हणून आम्ही त्याच्यावर आग्रह केला की सदस्यांनी माफी मागितली पाहिजे. संपूर्ण सभागृहाचं ते मत होतं, ज्येष्ठ मंत्र्यांचं ते मत होतं, तरी देखील बराच वेळ त्यांनी त्या ठिकाणी माझं म्हणणंच कसं खरं आहे अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी सभागृहाच्या दबावाखाली त्यांना माफी मागावी लागली. माझी अपेक्षा आहे कोणीही स्वतःला सभागृहापेक्षा मोठं समजू नये, त्यामुळे माझी अपेक्षा आहे की अशा प्रकारे हे जे वर्तन आहे या वर्तनाचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं वर्तन हे सहन केलं जाणार नाही.